बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित रातवा, प्रकरण 29. तात्यांचं म्हणणं होतं की मी कुठंतरी काम बघावं, नाहीतर कुणाच्या तरी गड्याचा वाटा करावा. आम्ही राबायचं, हेनं फिरून खायचं, बाद झालं सगळं. तात्या अडीच कांड्यावर यायचा, मला कामं सांगून पळवत राहायचा, आप्पा गुमान असायचा. आईला वाटे मी शिकावं, कुडबुड्या जोशानं सांगितलेलं खरं व्हावं, पण सगळ्यांपुढं तिचं काही चालत नव्हतं. तिच्या मनाची उलाघाल होई. तिनं न राहून एका अंगात येणाऱ्या बाईलाही विचारलं, साकडं घातलं. ती परीट गल्लीच्या त्या बाईला म्हणाली, माझ्या पोराला शाळा शिकायला मिळेल काय? त्याचं धड होईल का? त्याच्या मनासारखं केलंस तर खणानाळानं वट्टी भरीन तुझी. आई, तुझ्या लेकराला वाटताव. अंगात घुमणाऱ्या बाईनं रेणुका मातेकडे एकदा बघितलं. आई उदे गांबे उदे असं म्हणाली, अंगाभोवती घुमत बोलली, लई कड जरायला पाहिजे, तवा कुठं सावली गवसल, देवाला बी उन्हात फिरावं लागतंय. आईला आशा वाटली, तिला दुप्पट बळ दिलं. पदराच्या गाठीत नांदलेला भंडारा मला लावला, बोलली, मनात धरशील ते हू दे र. दादांचा तगादा चालूच होता, तात्या अधूनमधून कुरकुरत होता. मी नोकरीबद्दल चौकशा करू लागलो. कोल्हापूरला शिकायला असल्या पोरांकडून करता करता कळलं, फलटणीत भरती चालू आहे. मी मनाची तयारी केली, आईला तेवढं सांगितलं. ती म्हणाली, नख रं बाळा, फलटणीत तेवढं नख, लढायवर जावं लागतं, आधीच हात पोळल्यात आमचं. आईला कसं तरी समजावलं, तिच्याकडनं कशातरी चार भाकरीने डांगार करून घेतलं. आईच्या पाया पडायला लागलो तर आईला उसूळ आला, म्हणाली, काय खूळ घेतला आहेस हे डोक्यात, नक जाऊ नाम देवा, जीव घाबरा होतोय रं माझा. मी घरातून पहिल्यांदाच नोकरीसाठी बाहेर पडलो. आडरानातल्या आडाने घरातील मुलाला कसले रस्ते, कसल्या वाटा, कसली गावं कशी माहिती असणार. कसं तरी बांबवडं गाठलं, तिथं सर्व्हिस मोटारीच्या खुराड्यातनं कोल्हापूर गाठलं. आबाला हुडकून काढावा असं पहिल्यांदा वाटलं, पण त्याला कळलं तर मोडता घालील, नाहीतर हमाल म्हणून वकारी ठेवील, म्हणून तसाच चालत राहिलो. कुठंतरी टेंबलाई टेकडीजवळ मिलिटरी कॅम्प आहे, तिथं सैन्यात भरती करून घेतात असं कळलं. शहरातलं टांगं बघत, नवलाईनं चकित होत, वाट विचारत विचारत टेंबलाई गाठली. हे भलं मोठं फाटक, आत गेल्यावर सैनिकांच्या बराकी लागल्या. तिथल्या मिलिटरीवाल्यांचं खाकी पोशाख बघून बरं वाटलं, त्यांच्या हातातल्या बंदुका पाहून अभिमान वाटला. आपणही असंच बंदूक घेऊन छाती पुढं काढून चालू असं वाटून गेलं. बराकीतल्या एका खोलीत डोकावलो, तिथल्या वळकट्या तिथलं ताट तांबे बघितल्यावर थोडं कसनुसं वाटलं. सैन्यात भरती व्हायला आलेली माझ्यासारखी गरीबाघरची पोरं अशा अळभूतपणे तिथल्या परिसराकडे पाहत होती. माझी मनस्थिती विचित्र बनली होती. भरती व्हावं तर पुढं शिकता येणार नाही, आणि भरती न व्हावं तर घरची गरिबी बेचैन करीत होती. दादांची भीती वाटत होती. द्विधा मनस्थितीतच तिथल्या साहेबानं परीक्षा घेतली. छाती भरत नाही म्हणून सांगितलं, आता घरी तोंड कसं दाखवायचं म्हणून नाराज झालो. अनोळखी गावात माझा एवढासा जीव गलबलून गेला. त्या मिलिटरी कॅम्पमधल्या हिरव्या मातकट गाड्या, हिरव्या गणवेशातले सैनिक, तिथली निरनिराळ्या प्रकारची मैदानं, सैनिकांच्या कवायती पाहायला मिळाल्या, या साऱ्या गोष्टींना मी चुकलो याचं वाईट वाटलं. पण तिथल्या सैनिकांना पाठीवर ओझं घेऊन हातातल्या रायफलीच्या चाफावर बोट ठेवून घुसपटत जायचं देण्यात येणारं शिक्षण ऐकून बरं झालं, आपण भरतीत नापास झालो ते असं वाटलं. तंगड्या तोडत परत फिरलो. दिवं लागणीला घरात आलो. माझा चेहरा बघून दादा म्हणाले,
काय झालं तो आणि इस्कट आयला घेतलं का भरती करून? नाही, मी भीतच म्हणालो. त्यावर दादा रागानं म्हणाले, वैमालीच्या आधीच तुझ्या तोंडावर इस्तू पडल्याला, नुसतं जायचं नाटकं केलंस? नाही, छाती भरली नाही. मग तोंड घेऊन आलास कशाला? तिकडं 10 गावं मागत फिरायचं? मेरू मोहरायला 15-3 आठवडं राहिलं, तेवढ्यात पेरण्यांची घाई उडाली, त्यात सगळी गुंतली. कुठं खंडाकडं कुरी पोचव, कुठं बाद्याकडं बी नेऊन दे, डोळ्यातल्या काढायला आलेल्या मळीच्या मक्यातलं कावळं राखायला जाणं, यात माझी पळापळ चालू झाली. सगळीकडं वेळेवर जेवणं पोचवायची घाई आईला आणि वहिनीला करावी लागे. याच वेळी 7वीच्या निकालाची धांदलीत धांदल आली. निकाल कोल्हापूरच्या पेपरात प्रसिद्ध होई. तो पेपर मिळवून आपला नंबर आला आहे का ते पाहावं लागे. पेपर तर 15-20 मैलावर असल्या बांबोड्यात मिळे. उद्या निकाल आहे म्हटल्यावर आदल्या रात्री जेवण येईला केशव मास्तरांचा निरोप आला. तू आणि लिंबाऱ्याचा नामू जाऊन बांबवड्यासनं पेपर घेऊन या. दादा उद्याच्या कामाची जोडणी करून ज्याची त्याची हुद्द्याची कामं सांगून रानात गेले होते. आईला म्हणाले होते, उद्या ढुऱ्यात अवतं जाणार आहेत, नामूला भाताचं बी घेऊन लावून दे, उद्या मक्यातलं कावळं राखायला सांग. आता आली का पंचायत? आई मला म्हणाली, काळजीत पडली. नेमून दिल्या कामात तसूभर हयगय झालेली दादांना चालत नसे. त्यात पेरणीचे दिवस, घरात माणूस मेलं तर मळं तसंच घरात ठेवून पेरणीची घात साधायची असते अशी खेडेगावातली म्हण. दादा तर ते तसं कायम म्हणत, माझा खऱ्या अर्थानं उद्या निकालच होता. 7वीचा निकाल बघायला जायचं की पेरणीचं बी घेऊन जायचं, या विचारानं रात्रभर डोळा लागला नाही. आईचाही डोळ्याला डोळा भिडला नाही. मी उलता पालता झालो. 2 रागीट माणसांच्या कात्रीत मी सापडलो होतो. कोंबडा बुवायच्या आधीच आई उठली, चूल पेटवली, तवा चुलीवर ठेवीत मला उठिवलं. माझे डोळे तारवटले होते. मी घाबरल्यागत उठलो. आई म्हणाली, तोंड धू, ते ब्याचं गट्टुळं घे आणि रानात ठेवानी गुमान ये. मी लवकर जेवण आटपून जाईन कावळ्याकडं, तू बिनघोरी पास नापास बघायला जा. मी तोंड धुतलं, ब्याचं गटुळं डोक्यावर घेतलं आणि बाहेरच्या अंधारात शिरलो. अजून तोंडाला तोंड दिसायचं होतं. बांधावरच्या वाटा अजून दिसत नव्हत्या. सहारा शिवार सामसूम होता. पिपिऱ्यातलं हरुगुळ्याच्या वाडीतलं कोंबडं आरवायला लागलं होतं. मधल्या वाटेनं डुरा गाठला आणि फटफटी झालं. मांडवाजवळ गटुळं उतरवलं. दादा ढोरांची घाण मागे सारित होते. माझा आवाज येताच ते म्हणाले, कोण हाय? मी बी आणलंय. ठेव तिथं, येरवाय आलास. मी काहीच न बोलता चोर पावलानं मागं वळलो. ओढ्या ओढ्यानं घर गाठलं. लिंबाऱ्याचा नामून उकताच घरात आला होता. तेला घेतलं, आईच्या पाया पडलो, बांबवड्याच्या वाटेला लागलो. धावत पळत 15-20 मैल पायपीट केली. बांबवडं गाठलं. घाम्या घूम होऊन गेलो होतो. बघतोय तर पेपर संपलं होतं. काय करावं कळेना. त्यात बांबोड्याचे किटे मास्तर दिसले. त्यांच्या हातात पुढारी पेपर होता. त्यांना आशानं असं सांगितलं. त्यांना आमची दया आली. पैसे न घेताच पेपर दिला. आम्हाला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. तिथंच उभ्या उभ्या आमचे नंबर आल्यात काय ते बघितलं. आमच्या मनाच्या उडालेल्या गोंधळात आमचं नंबर सापडत ना, बघायला चुकत होतो. भांबावून गेलो होतो. नापास झालो असं वाटलं. अंगाला दरदरून घाम फुटला. जरा गप्प झालो. पुन्हा निरखून शिस्तीत बघूया म्हटलं. पहिल्या पानावरून बघत गेलो. मग कळलं, केंद्रवार निकाल छापला आहे. मगापासून कोल्हापूर केंद्राचाच नंबर आम्ही पाहत होतो. कोडोली केंद्र हुडकून काढलं. त्यात आमचं नंबर मिळालं. पास झालो होतो. आनंदानं काळीज फुलून गेलं. त्या आनंदाच्या जोमात परत निघालो. सरळच्या तळ्यावर येऊन भाकरी खाल्ली.
मग धूम ठुकली. मी सातवी पास झालो होतो, पिढ्या पिढ्यांच्या घराण्यात मीच पहिला सातवी झालेला होतो. आता कावळं राखायला गेलो नाही म्हणून दादांनी लाख चाबकाचं वळ अंगावर उठवले तरी चालेल असं वाटलं. तोच गाव, तोच शिवार, तेच घर, तोच वारा, तेच ऊन, तीच माणसं. पण आज तेच सारं नवनवीन वाटत होतं, नवनवं भासत होतं. पेरण्या आटोपल्या होत्या, घरांची शाकारणी सुरू झाली होती. प्रत्येक गोष्टीचे हंगाम ठरलेले असतात, दिवस ठरलेले असतात. पेरण्या झाल्या की पाऊस लागून ती भातं उगवून येईपर्यंत थोडा मोकळा वेळ मिळतो. मिरूग काही दिवसांपर्यंत उरलेला असतो. नंतर मिरूग लागला की पाऊस ढासळत राहतो. त्यात घराने टिकाव धरावा म्हणून त्याची डागडोजी चालते, शाकारणी सुरू होते. डोंगरातनं पांजरानं आणावं लागतं. एखादा वासा जुना झाला असला, पाखाडला कीड लागली असली तर ती बदलावी लागते, तिची तजवीज काढावी लागते. यावेळी दादांनी तात्याला मला पांजरानं आणायला सांगितलं. कुऱ्हाडी घेऊन डोंगरात गेलो, मखमली घाणेरी तोडली, तिचं पेटं घातलं, घाणेरीच्या काट्याने ओरबाडून गेलं. त्यात उन्हाच्या घामानं ते ओरखड चुंचुनायला लागलं. वेताळाच्या पाठावरचं वारं सरळ चालूही देत नव्हतं. डोक्यावरचा पेटा मानत बसे, उभा कडा उतरताना पाय थरथरत. असं दिवसभर चार चार खेपा केल्या. अंग पार भेंडळून गेलं. घाणेरी तोडता तोडता डोक्यात नाना विचारांचं काहूर माजलं. सातवी तर पास झालो, आता पुढे काय? पुढचं शिक्षण? पण दादांचा तात्यांचा पूर्ण विरोध शिकण्याला. दादा म्हणतात नोकरी धर. कुठली नोकरी धरायची? कोण सांगणार आपणाला? कुठं नोकरी शोधायची? शहर गाव तर दूर. नाहीच नोकरी मिळाली तर? नाही शिकू दिलं घराणं तर? शेतात राबायचं, मजुरी करायची, हमाली गुळाच्या पेठेत? या विचाराने डोकं फुटायला होई. रात्रीचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. शाळा शिकत होतो तेव्हा बरं होतं. घराच्या मनासारखं काम केलं तर शिकायला मिळत होतं. चावडी सांभाळी तरी संगतीची पुस्तकं सुटत नव्हती. अन्य विचार तरी सतावत नव्हता. दादांनी घर शाकारण्यासाठी उलागडलं, मला शाकारायला बसवलं. आप्पा, तात्या, दादा आणि मी जुनं झालं पांजरानं काढून टाकलं. जुना पावसानं कुजला कुठला कुठला वासा बदलला. जुन्या पांजरणावर पाय देताना भीती वाटे. घरावर चढल्यावर आग्राळासारखं वाटून भीती सरसरे. उत्याना कौलांची, पालत्या कौलांची हातखापरी उलती पालती करताना एखादी हातून फुटे. दादा केवढा मोठा डोळा करून बघत. पांजरान अंतरायचं कसं? नळ्यांचं कौल ओळीत बसवायचं कसं? वर हातखापरी ठेवायची कशी? हे मी इतरांचं बघत बघत शिकलो. शाकारताना विचार आला, आपण दुसऱ्यांची घरं शाकारायला गेलं तर पैसे मिळतील, रोजगार मिळेल, त्याचं पैसे साठवू, त्याची इंग्रजी शाळेची पुस्तकं घेता येतील, घरावरचा भार कमी करता येईल. आमचं घर झाल्यावर गल्लीतली घरं शाकारायला जाऊ लागलो. हलक्या भाराचा म्हणून शाकारायला माणसं पसंत करीत. चंद्रूचा पोरगा, हुशार, गुणाचं पोर म्हणून आणि भार कावळ्यासारखा हलका म्हणून सारे बोलावू लागले. पण तिथं पैसे मिळायच्या ऐवजी पावणेरावर भागवीत. निहारी, दुपारी झुणका भाकर आणि संध्याकाळी बकऱ्यांचं कडा आणि झालं. पैसे साठवायचं स्वप्न पावणेरानं गिळून टाकलं. कडाण भुरकायला मिळेल तेवढंच समाधान. जर्मनी थाटलीतल्या कडणात बकऱ्याचा एखादा रवा सापडता सापडत नसे. थाटलीत त्या कडणात मनाच्या समाधानासाठी एखादं रव्याचं खांड सापडल म्हणून उगाच रापत बसायचं एवढंच. उन्हातल्या कामानं अंगात कणकणी भरली, तोंडाला जर ओतला, तोंडाची चव बदलून गेली, तोंड कडू कडू झालं, दिवस ढकलू लागलो. पुण्यांदा शाळा उघडायची वेळ जवळ येऊ लागली. शिकणाऱ्या पोरांच्या हालचाली सुरू झाल्या.
लिंबाऱ्याचा नामू आला, म्हणाला, मी इंग्रजी शाळेत जाणार आहे. कुठं? बिळाशीला, पलीकडं. आणि कोण येणार आहे? विचारलं नाही. कोण कोण मुंबईला जाणार आहे? तू काय करणार आहेस? अजून ठरलं नाही. घरात विचारलं नाहीस? नोकरी धर म्हणतात कुठंतरी. मग शाळेचं? याचं मला काहीच उत्तर देता येत नव्हतं. दूषित झालो, तो म्हणाला. बिळाशी नदीच्या पल्याड मला संगतीला कोणी नाही. तू आला असताच तर संगत झाली असती. तुला मार्क चांगली पडलेत, मला वाटलं तू येशील. त्याच्या बोलण्यानं माझा ठावच उडाला. गोंधळून गेलो, डोकं भिरभिरलं. घरात एकदाचं विचारायचं असा निर्धार केला. संध्याकाळी जेवताना दादांना दचकत दचकतच म्हटलं, आज लिंबाऱ्याचा नामू आला होता. कुठं नोकरीच आहे म्हणाला? नाही. तर तो पुढं शिकायला बिळाशीला जाणार आहे. मग मला येतोस का म्हणत होता? माझ्या बापाची जहागिरी आहे का म्हणून विचारायचं नाहीस का? दादांच्या बोलण्यानं मी वरमलो. आता शिकायचं नाव काढलंय आज तर शेवट करावं म्हणून धाडसानं म्हणालो, मी जाऊ का बिळाशीला? मग आम्ही कुठं आष्ट्या वाळव्याकडे जाऊ का? गपगुमान खाता. मोकळ्या वेळात घरचं काम करीन, रोजगार करीन. मग रोजगारच कर की, कशाला पाहिजे शाळा? शिकून रोजगारच करायचा ना. मग काय करावं कळत नव्हतं. काही पोरांच्या शाळेला जायच्या तयाऱ्या चालल्या होत्या. गेल्या वर्षापासून बिळाशीला हायस्कूल सुरू झालं होतं. 20-25 मैलाच्या पट्ट्यात कुठंच हायस्कूल नव्हतं. तिकडं शिराळा इस्लामपूरला जावं लागायचं, इकडं कोल्हापूरला. राहायच्या सोयी नसायच्या. खर्च करून शिकवण्याची कुणाकडं फारशी ताकद नव्हती. सह्याद्रीचा फाटा, डोंगरमाथा, जंगलांनी वेढलेला मुलूक. बाहेरच्या जगाचं वारं नव्हतं. डोंगरी मुलखाला गरिबी कवटाळून बसलेली. 4थी-5वी झाली पोरगं तुरळक. घरी राबायचं, रोजगाराला मिठी मारायची, नाहीतर मुंबईला धाव घ्यायची हा इथला रिवाज. एवढ्या पट्ट्यात 7वीच्याच 3-4 शाळा होत्या. मग हायस्कूल सुरू केलं होतं. यंदाचं दुसरं वर्ष. आमच्या गावची 2-3 पोरं जात होती. दत्ता लगारे, ज्योती पाटील, अशोक पाटील अशी त्यांची नावं. यंदा ते 9वीत गेले होते. मी 8वीला यावं म्हणून तिघेही मला भेटले. त्याने आग्रह केला. माझी अवस्था बिकट झाली. शाळा शिकायची तीव्र इच्छा होती, पण घरची गरिबी आडवी उभी होती. शाळेची फी, पुस्तकांचा खर्च, कापडं चोपडं यासाठी पैसा आणायचा कुठून? रोजगार करून तेही जमवलं असतं, पण मुळात शाळेलाच घरचा विरोध होता. तात्यांचं म्हणणं मी कुठंतरी गळ्याचा वाटा करावा. दादाचं म्हणणं मी कुठंतरी पोटापुरती नोकरी बघावी. मला तर शिकण्याची अनावर ओढ. बाकीच्या मुलांच्या शाळेचं निश्चिंत होत आलं होतं. ते ऐकून मी बेचैन बनलो. भूकच उडाली, अगतिक झालो. सैरभैर झाल्यासारखं होई. या विचित्र कात्रीत असतानाच अचानक गायकवाड मास्तरांनी मला बोलावून घेतलं. म्हणाले, तालुक्यासनं दिपुटी मोरेसाहेबांचा निरोप आला आहे. विशाळगडाकडं 2 मदत शाळा चालू करण्यासारख्या आहेत. तू तिथं मांजऱ्याला किंवा शेंबवण्याला शाळा काढावीस असं त्यांचं म्हणणं आहे. काय करणार? मी लगेच गायकवाड मास्तरांना म्हणालो, जाईन मी, काढीन शाळा. जाणार असशील तर या आठवड्यातच जायला हवं. शुक्रवारी मलकापूरचा बाजार असतोय. तिथं बाजारला तिकडची जंगलातली सड्यावरची धनगरवड्यावरची माणसं येतात, त्यांच्यावर मांजऱ्याला जाता येईल. जाईन शुक्रवारी गुरुजी. आणखी काय? अकोल्याच्या बंडालाही शाळा काढायची आहे. चालेल, 2 ठिकाणं आहेतच, मांजरं आणि शेंबवणं. येत असेल तर तयार कर त्याला, संगत होईल तुला. जंगली मुलूक आहे तो.
मला फार फार आनंद झाला. आबाळ ठेंगणं झालं. आईलाही आनंदाची बातमी केव्हा सांगेन असं झालं. मी मास्तर झाल्यागतच मनात झालं. आईला सांगितलं तेव्हा त्याला किती आनंद झाला. सातळी पावली असं म्हणाली. भाकरीच्या पिठाच्या भरक्या हातानं माझी आलाबाला घेतली. तिच्या डोळ्यात कितीतरी सूर्य उगवल्याचं दिसत होतं. मी तसाच पळत डोंगर ओलांडून अकुर्ळ्याला गेलो. बंडाला सांगितल्यावर त्याचं घर उजळून निघालं. शुक्रवारी सूर्य उगवायच्या आधी सातळीच्या पठावर जमायचं ठरलं. दोन्ही गावची माहिती काढण्यासाठी ज्याला त्याला विचारू लागलो. छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडला ज्या वाटेने गेले तो हाच डोंगरी मुलुख. ज्या खिंडीतून त्यांनी विशाळगड जवळ केली ती हीच घोडखिंड. त्याच परिसरात मलकापुरातून मावळतीकडं पांढऱ्या पाण्यापर्यंत जंगल वाटेनं चालत जायचं. अवतीभोवती डोंगर, खोल खोल दऱ्या, रानटी जनावरांचा जीव घेणा संचार. लांब लांब झाडीत लपलेली गावं, धनगरवाडे, कोकणी काचोळ्या घातलेली माणसं, रान फसव्या जाळ्या जुळ्यातल्या पायवाटा, धुआधार पाऊस, आघट्या पेटवून कोसळत्या आषाढातल्या मरणकळा आणणाऱ्या गारव्यापासून जीव वाचवण्याची करावी लागणारी धडपड, सगळीकडे गच्च भरलेलं जंगल रान, केंबळ्याची घरं. तिथं मदत शाळा काढायची. तिला ग्रँटेड शाळा म्हणत, मदत शाळा असं म्हणत. आपणच शाळा नसलेलं नाव निवडायचं. तिथं पोरण जमवायची, आपल्याच खर्चानं खडू फळा घ्यायचा, देवळात शाळा भरवायची, किंवा तरी दिपोट्या शाळा तपासायलाही. त्यानं शेरा मारला की सरकारी ग्रँट सुरू होत असे. पण ही ग्रँट केव्हा सुरू होईल याची खात्री नसायची. राम भरोसे काम. कधी तीन तीन चार चार वर्ष लागायची. ग्रँट मंजूर झाली की वर्षाखेरी केव्हा तरी मिळे. या भरोशावर वर्ष वर्ष शाळा चालवावी लागे. आपणच खर्च घालत बसायचं. आपल्या पोटगीवर त्या दिवसाची वाट बघत बसायचं. अशा मदत शाळा काढलेले काही शिक्षक आमच्या गावात होते. निम्मी वय झालेले, कसलाच भरोसा नसल्या त्यांच्या हताश नजरा, रापलेले चेहरे मी पाहिलेले होते. पण नोकरी करतो हेच समाधान. सातवी पास शिक्षणावर हे करायला मिळत होतं. मास्तर म्हणून माणसं आदरानं पाहत हेच फळ. मी तर ना घरका ना घाटका अशी अवस्था असलेला. त्यात नोकरी सांगून आयतीच आलेली. मी तयार झालो. गावातल्या इतर मुलांना हेवा वाटला. माझ्या शिक्षकांचं माझ्यावर प्रेम होतं. मी पुढं शिकावं अशी त्यांची इच्छा होती. घरची स्थिती माहीत असल्यानं निदान नोकरी लागती आहे याचं त्यांना बरं वाटलं, दादांना वाटलं. बरं झालं, घर मार्गाला लागलं, तुझं डोसकं ताळ्यावर आलं. आईनं माळ्यावरनं एक ठिकं काढलं. त्यात दोन धडशी असलेली कुडती घातली. जुनाट पोतं फाडून त्याचं लांब तरट अंतरायलासाठी दिलं. तांदूळ पीठ चटणी, डांगराचं पीठ, आठ दहा कांद, अशी 15 दिवसांची पोटगी बांधून दिली. म्हणाली, कुणातरी आईबाईकडनं सकाळ संध्याकाळ एक एक भाकरी थापून घेत जा. आईनं डोकं वाकवून देवळीतल्या देवाला नमस्कार करायला लावला. आपण पाया पडलो. माझ्या डोक्यावर मी ते गटुळं घेतलं आणि नोकरीसाठी बाहेर पडलो. आई कोटरापर्यंत घालवत आली. मी चेंडूचा माळ ओलांडला. वेताळ टेकडीवर गेलो. मान अवघडलेली. टेकीच्या टोकावर गटुळं उतरलं. गावाकडं वळून पाहिलं तर आई अजून हात हलवीत सप्राजवळ उभी. गाव दूर खोलगटात राहिला होता. हिरवा गार वारणाखोरा इथून तिथून पसरला चिंतातूर वाटल्यासारखा भासला. खंडाकडं नजर टाकली. बाद्याकडं पाहिलं. डुरा दूर दिसत होता. या रानांना मी सोडून चाललो होतो. दादा डोऱ्यातील देवाच्या वाफ्यात दिसतील म्हणून बारीक नजर करून निहाळलं. पण दादा काही दिसले नाहीत. दूरच्या गावी निघालोय याची पुसटशी काळजी वाटली. गटुळं उचललं, आईकडं पाहिलं आणि तिला दिसणार नाही हे माहीत असतानाही हात पालवला. सातळीच्या देवळाजवळ बंड आलेलाच होता. त्याला घेतला. वारटेकाच्या दिशेनं चालू लागलो. सातळीचं पठार गेलं. वारटेक मागं पडला. ऐन न्याहरीला वांडर ओढ्यात पोचलो.
आमच्या चिमुकल्या माना अवघडल्या होत्या. अनवाणी पायांना खडे बोचत होते, तळवे रसरसत होते. तिथंच दगडावर गटोळी उतरली. झऱ्याचं पाणी प्यालो, इकडं तिकडं काही दिसत नव्हतं. सगळी झाडीच झाडी, वर आभाळाचा तुकडा. रसरसणारं पाय गार केलं. वांडरवडा म्हणजे खोल जंगल झाडीचा. 10 कोस गावाचा की माणसाचा मागमूस नसायचा, माणसं भ्यायची. वांडरवड्याच्या अनेक गोष्टी कानावर होत्या. कुणा बाईला वानराने अडवलं होतं, कुणा माणसाला थोबाडलं होतं, कुणा वाण्याचं म्हणे गटुळं पळवलं होतं, कुणा पोराला ओरबडलं होतं. 1 का 2 कितीतरी त्या गोष्टी आठवल्या. आम्ही घाबरलो. वानरांचा कळप तर मागच्या पुढच्या झाडावरून खाली खाली सरकत येत असला दिसला. इथं वानरांचा कायमचा धुडकूस असे, म्हणून तर या ओढ्याला वांडरओढा म्हणत. वानरांची भीती वाटली. तेवढ्यात देवानं पाठवावं तसा अकोल्याच्या जया पाटलाचा बाप अचानक आला. त्यानं तो प्रसंग बघितला. वानरं हुसकली. आम्हा पोरांकडं नवलानं बघितलं आणि म्हणाला, इकडं कुठं रे पोरानू? तिकडं मांजर शेंबवण्याला. कशाला रे? शाळा काढायला. शाळा काढायला? तो चकित झाला आणि म्हणाला, अरे लेकानू, अजून भट्टावरचं दूध वाळलं नाही, जिमनीतनं उगवला नाहीसा, समोर कुणी धाडलं असल्या आटिंग्या म्हणात. आमचा आम्हीचा निघालो आहे, निशाणा आहे जा. थिओ मुलूक कुठं? ह्या आबाळाच्या पलीकडे, इसाळगडाकडे. एवढा आमचा जलूम गेला, अजून आम्ही बी बघितलेला नाही. तुम्ही तर कालची पूर. अरे तिथं वाघा लांडग्याची वस्ती आहे. पण काहीतरी करायला पाहिजेच की, तिथं माणसं असतीलच की? असतील की? तिथं पावतूळ जगशिला तरी काय? वाटत तरसं खातील फाडून. ही एवढी वानरं झाडावरनं उड्या मारल्या तर चड्ड्या वल्या गेली जा. वाटतच अंधार पडला तर ते आटिंग्या वनात कुठं काळ्या माळ्या घालीत बसणार. अरे शिकायचं वय आहे तुमचं, एवढं शिकला सा त्यात आणखी थोडं शिका, मग कुठं फिरायचं तिकडे फिरा. पर म्या घरी सांगतो तुमच्या, उचला ती कटोळी फिरा माग. म्या नाही जाऊ देणार तुम्हासनी. कुठं मरणाच्या दारा जाता? चला अंधार पडायच्या आत गाव गाठा. कोळा जीव फासक्यात अडकला. गावाकडं पुढा करून चालू लागलो. दादांची भीती पोटात गोळा उठवू लागली. वेताळाच्या टेकीवर आलो. खाली सारा गाव दिसू लागला. दिवस मावळायला अजून वेळ होता. त्याच्या मावळण्याची वाट पाहत विमनस्कपणे बसून राहिलो. उजेडात गावाला तोंड कसं दाखवायचं? घरची माणसं काय म्हणतील? आईला काय वाटेल? सूर्य मावळ तिच्या डोंगराआड चालला आणि मी वेताळ टेकी उतरू लागलो. चेंडूच्या मळावर आलो. अंधार दाट पडू लागला. कुणाला न दिसेल असा भीत भीत गावात उतरलो. चोर शिरावा तसा अपराधी मनानं घरात शिरलो. मंद दिव्याच्या वल सावलीला काहीतरी दिसलं म्हणून आई पुढं आली. गट्टुळं डोक्यावर घेतलेले भेदरलेलं आपलं लेकरू बघितलं आणि चकित होऊन काळजीनं म्हणाली, का रे लेकरा, काय झालं? माझं काळीच दाटून आलं. मी सारं सारं तिला सांगितलं. आई म्हणाली, मुटक्या एवढा जीव तुझा, बास झालं, बास जळू देते नोकरी. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.